भारतीय तायकोंदो संघासाठी निवड झालेल्या रायगड जिल्ह्यातील 6 खेळाडूंना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 2 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी जाहीर केले. भारतीय तायकोंदो संघासाठी रायगडमधील 6 खेळाडूंची निवड झाली आहे. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शनिवारी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. नाशिक विभागीय क्रीडा संकुल येथे इंडिया तायकोंदो आयोजित चॅम्पियन ऑफ चॅम्पियन अंतिम फेरी कॅडेट जागतिक तायकोंदो अजिंक्यपद स्पर्धा तसेच कॅडेट आणि ज्युनियर आशियाई तायकोंदो स्पर्धा निवड चाचणीकरिता अमॅच्युअर तायकोंदो असोसिएशन ऑफ रायगडच्या ॲक्टर्स गुरुकुल आणि वीर तायकोंदो अकॅडमीमधील 22 खेळाडू प्राप्त झाले होते. या निवड चाचणीमधील विजेते खेळाडू भारतीय तायकोंदो संघासाठी पात्र झाले आहेत. गुरुकुल तायकोंदो अकॅडमीतील राज जाधव, ध्रुव शेट्टी आणि सई जाधव यांची कॅडेट सांघिक मुले तर किरण कदम, निशिता पाडेकर आणि संस्कृती पाटील यांची ज्युनियर सांघिक मुली या गटात प्रथम क्रमांक पटकावून 2 ते 9 सप्टेंबर दरम्यान लेबनॉन येथे होणाऱ्या आशियाई तायकोंदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या पनवेल येथील निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या खेळाडूंचे अभिनंदन करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच 2 लाख रुपये श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने देण्यात येणार असल्याचेही जाहीर केले. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक तुषार सिनलकर, तायकोंदो असोसिएशन ऑफ रायगडचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रज्ञा भगत, उपाध्यक्ष संजय भोईर, सचिव सचिन माळी, खजिनदार रोहित सिनलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेविका दर्शना भोईर, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक तुषार सिनलकर, तायकोंदो असोसिएशन ऑफ रायगडचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रज्ञा भगत, उपाध्यक्ष संजय भोईर, सचिव सचिन माळी, खजिनदार रोहित सिनलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.